हॅलो माझी आत्या आहे तिने मला एक छान गोष्ट सांगितलेली आहे की संगतीचा परिणाम कसा असतो बघा एक ब्राह्मण असतो तो नारद मुनींकडे जातो आणि नारद मुनींना म्हणतो की आ, पाप कसं ओळखायचं पुण्य कसं ओळखायचं आणि आपण चांगलं काम करतो हे आपल्याला कसं कळणार नारद मुनी त्याला म्हणतात की तुला समजेल समजेल जेव्हा तो नारद मुनींना भेटून जातो त्याच्यानंतर तो एका जलाशयाच्या जवळ जातो तिथे भरपूर किडे असतात तर ते किडे त्या जलाशयाच्या जला जवळ तो गेल्यावर ते किडे मरण पावतात त्याला वाईट वाटत की अरे मी गेल्यावर हे किडे का मेले त्याच्यानंतर तो एका परत नारद मुनींना भेटतो मग त्याच्यानंतर एका झाडाजवळ जातो तिथे एक पोपट गाणं म्हणत असतो सुंदर तर हा तिथे उभं राहिल्यावर तो पोपट मरतो पण त्याच्या मनात विधा मनस्थिती की अरे आपल्या आपण आपलं आपण बहुतेक खूप पापी आहोत का काय असं त्याला वाटायला लागतं मग त्याच्यानंतर तो पुढे जातो तर एक गाय असते ती वासराला जन्म देत असते आणि त्या गा वासराला जन्म देताना ती गाय मरते परत ह्याला वाईट वाटतो की अरे हे काय चाललंय तरी काय म्हणजे नारदमुनी काय शिकवतायत तरी काय आपल्याला आणि त्याच्यानंतर तो एका राजाकडे जातो हो। तेव्हा त्या राजाला बाळ झालेलं असतं म्हणून तो जात असतो त्याला मनात भीती वाटते की आता जर हे बाळ मेलं तर काय होईल मग जेव्हा त्या बाळाला भेटतो तेव्हा तो सांगतो की अरे तो किडा जो पहिला होतो तो आता मी हा राजाचा पुत्र झालोय